नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋषिकेश जाधव. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनलला आणि मला ओळखत असाल तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मूर्तीमुळे. तुम्ही काही महिन्यांआधी मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्तीबद्दल व्हिडिओ टाकला होता माझ्या चॅनलवर. मी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्ती बनवतो 3D, तर त्याच्या काही व्हिडिओज आणि शॉर्ट्स टाकल्या होत्या मी आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर भरपूर लोकांचे त्याला प्रतिसाद आला, भरपूर लोकांनी कौतुक पण केले, लाईक्स पण दिल्या. आणि त्याच व्हिडिओमध्ये माझी एक व्हिडिओ होती की ही कोल्हापूर महालक्ष्मीची मूर्ती जी 3D आहे तिचं मी ट्युटोरियल सगळ्यांना देणार, कारण की ज्ञान हे वाटल्याने वाढते याच्यात मी बिलीव्ह करतो. तर मला भरपूर सारे कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही मूर्ती विकतात का किंवा आम्हाला खरेदी करायची आहेत. पण मला पर्सनली वाटतं की मूर्ती प्रत्येकाने शिकावी आणि आपल्या घरात असावी, कारण की भरपूर ऑनलाईन साईट्सवर तुम्ही यांची किंमत बघता. तर ही किंमत बघता मला पण असं वाटलं की मूर्ती सगळ्यांना अवेलेबल व्हावी. तर म्हणून आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, गेल्या मागच्या 5-6 महिन्यापासून मी व्हिडिओज टाकलेले आणि त्या व्हिडिओमध्ये मी एक टास्क दिला होता की जेव्हा आपले 500 सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा मी या मूर्तीचे स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल सुरू करणार होतो. तुम्हाला सांगायला आनंद होतो, आपल्या चॅनलचे मोर दॅन 250 सबस्क्रायबर क्रॉस झालेले. तर जास्त उत्सुकता आणण्यात अर्थ नाही, पुढे ना मागे आज नव्हतं, आपली यूट्यूब फॅमिली नक्की ग्रो करेल, मला याच्यात काही शंका नाही. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हे खास, आणि मी इथे खास नाव घेऊ इच्छितो समर सोनवणे यांचं, ज्यांनी आतुरतीने स्टार्टिंगपासून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करून यूट्यूब व्हिडिओजची वाट बघत होते. आणि त्यांच्या हल्ली मी कमेंट्स बघितल्यात की ते इगरली वेटिंग करतायत ट्युटोरियलसाठी. तर समर, तुम्हाला सांगू इच्छितो, मी एक जॉब पर्सन असल्यामुळं मला थोडा शेड्यूलमध्ये टाईम भेटला नाही, पण मी आता सांगू इच्छितो उद्यापासून आपण प्रारंभ करतो आहे आपल्या व्हिडिओजला. तर उद्या इव्हिनिंगपर्यंत मी आपल्या व्हिडिओचा पहिला ट्युटोरियल स्टेप टाकणार आहे. तर तुम्हाला पूर्णपणे डिटेलमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे कशी ॲक्च्युली मूर्ती बनवायची काय. यूट्यूब व्हिडिओ थोडे लेंदी असणार, कारण की तुम्हाला डिटेल गोष्टी शिकायला मिळाव्या असं मला वाटतं. उगाच फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ करून कट वगैरे करून असं तुम्हाला घाईत शिकवणं माझं काही मोठं नाही आहे. तर यूट्यूब व्हिडिओ थोड्या मोठ्या राहतील, पण नक्कीच तुम्हाला जास्त चांगलं शिकायला मिळेल. आणि कुठेही काही अडचण आली तर माझा इथून पुढे नेहमी थोडा सपोर्ट असणार आहे. तर आपण उद्यापासून ट्युटोरियल सुरू करणार आहे. आणि ज्या लोकांनी माझ्या चॅनल सबस्क्रायबर केलं आहे त्यांना आज हा व्हिडिओ पहिल्यांदा बघायला मिळणार आहे. आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या मागच्या प्रिव्हियस व्हिडिओजला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला कळेल कोल्हापूर महालक्ष्मीची कशी मूर्ती बनवली मी. आणि नक्कीच तुम्ही माझ्यासोबत राहिला तर तुम्ही अशी सुरोख मूर्ती बनवणे नक्की शिकाल. आणि ॲडिशनली सांगू इच्छितो की कोल्हापूरच्या महालक्ष्मीची मूर्ती बनवल्यानंतर काय, तर आपण पुढे हा चॅनल असा ग्रो करणार आहोत की जसं की अजून दुसरे देवस्थानं असतात तर त्यांच्या मूर्त्या आणि त्यांचे सेम 3D टेम्पल्स आपण बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये शिर्डीचं साई मंदिर येतं किंवा अजून शेगावची समाधी येते किंवा अजून दुसरे तुळजापूरचं मंदिर आहे, त्या प्रकारचे आपण ट्युटोरियल पुढे कंटिन्यू करणार आहे. तर तेच तुमच्यासाठी हा व्हिडिओ त्यासाठीच बनवला मी की आपण उद्यापासून स्टार्ट करतो या व्हिडिओला. तर नक्की उद्या ह्याच टायमाला मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे, नक्की बघा आणि स्टार्ट करा तुमची मूर्ती बनवणं. मी पण तुमच्यासाठी प्रिपरेशन करतो आहे आज आणि तुम्हाला उद्या भेटेलच. पहिल्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेलच की कोणत्या लेवलला तुम्ही हे स्किल शिकणार आहात. ओके, तर तात्पुरतं धन्यवाद आणि थँक्स फॉर सबस्क्रायबिंग फॉर माय मोर दॅन 250 सबस्क्रायबर. ओके, थँक्यू.